ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे इम्युनिटी बूस्टरचे मोफत वाटप. ग्रामपंचायत चिंचणी व क्षेत्र सिद्धगिरी देवस्थान कणेरी मठ यांच्या मार्फत आज चिंचणी गावामध्ये इम्युनिटी बूस्टरचे मोफत द्रावण वाटप करण्यात आले. गावची लोकसंख्या जास्त असल्यामुळे सदरचे द्रावण दररोज वाढनुसार होणार आहे. यावेळी सरपंच अमित पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. सदरचे द्रावण गावातील गावभाग व वाडी वस्तीवरील 9475 लोकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. तासगाव तालुक्यातील चिंचणी गावचा सुपुत्र ओंकार पाटील नीट परीक्षेत देशात 480 वा. तासगाव तालुक्यातील चिंचणी गावात 10वी पर्यंत हायस्कूल मध्ये शिकणारा ओंकार मानाजी पाटील हा 10वी मध्ये दुसरा आला. त्याने संजय घोडा व ततिग्रह येथे ऍडमिशन घेतले. स्टेट बोर्ड स्कूल मधून चिंचणी सारख्या ग्रामीण भागातून जाऊन सुद्धा तो संजय घोडावत अकॅडमी अतिग्रह येथे कायम पहिल्या 5 मध्ये आपले स्थान रोखून होता. काल निकाल आला आणि चिंचणी गावात ब्रेकिंग न्यूज झाली. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ग्रामीण भागात 10वी पर्यंत शिकून नीट मध्ये 720 पैकी 684 मार्क्स मिळून ऑल इंडिया रँक 480 प्राप्त करतो. म्हणजेच ग्रामीण भागात सुद्धा प्रचंड टॅलेंट आहे हे त्याने सिद्ध करून दाखवले. जे पालक आपल्या पाल्यासाठी LKG UKG पासून लाखो रुपये फी भरतात व आपल्या पाल्याला शिकवतात त्यांच्या डोळ्यात हे नक्कीच अंजन घालणारं उदाहरण आहे. जेवढा आनंद काल त्यांच्या आई वडिलांना झाला तितकाच आनंद गावाला सुद्धा झाला आहे त्याच्या या यशाबद्दल. आगामी वाटचालीसाठी वज्रधारीच्या देखील शुभेच्छा. राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांनी जत तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे दिले आदेश. जतमध्ये घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं बरंच नुकसान केलं आहे. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेला शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करा. नुकसानीचा एकत्रित अहवाल तातडीने राज्य शासनाला सादर करण्यात यावा असे आदेश राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांनी दिले. तर राज्यातील सहकार नेहमी शेतकऱ्यांच्याच पाठीशी ठामपणे उभा आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे केले जातील. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असा विश्वास डॉक्टर कदम यांनी दिला. जत येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकी दरम्यान ते बोलत होते. सहनिबंधकावर निलंबनाचे आदेश. सहाय्यक निबंधक AM यशवंत हे या महिन्यात एकदाच कार्यालयात हजर होते. नागरिकांच्या अनेक अडचणी आहेत. बँका शेतकऱ्यांना कर्ज नाकारते अशा अनेक तक्रारी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी केल्या. त्यावर राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांनी वरिष्ठांना फोन करून सहाय्यक निबंधक यशवंत यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने राज्य शासन कृषी विभागाच्या माध्यमातून तातडीने आम्ही सूचना सर्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि महसुली अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर की सर्व शेतीच्या झालेल्या नुकसानाचा ताबडतोब पंचनामे करावे. झालेल्या पंचनाम्यांचा लगेच एकत्रीकरण करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राज्य शासनाला पाठवावे. हे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक महत्त्वाची महात्मा फुले कर्जमाफी योजना राबवून जवळजवळ 19,500 कोटीची शेतकऱ्यांना एक मदतीचा हात आणि या ठिकाणी दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती आहे, त्याला कुणी काही करू शकत नाही. पण या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका ही ठामपणे राज्य सरकारची आहे. पाटण पंढरपूर राज्य मार्गावरील खड्डे त्वरित भरून घ्यावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार, उपतालुका प्रमुख संजय भोसले यांचा इशारा. पाटण पंढरपूर राज्य मार्गावरील
कराड हद्दीतील पडलेले जीवघेणे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित भरून घ्यावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केला जाईल, असा इशारा कराड उपतालुका प्रमुख संजय भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. दुचाकी आणि चारचाकी स्वारांची सतत वर्दळ सुरू असते, त्यामुळे या फाट्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने हे खड्डे भरून घेणे, तसेच साईड पट्ट्या अद्ययावत करणे व रस्त्याच्या दोन्ही बाजूचे नाले पूर्ववत करणे अत्यंत गरजेचे आहे. तरी सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबींचा गांभीर्याने विचार करून सामाजिक लोकहिताचा प्रश्न असल्यामुळे यावरती त्वरित कारवाई करून येथील ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय भोसले यांनी दिला. चरेगाव ग्रामपंचायतीकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर. चरेगाव तालुका कराड विभागात गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, भात, घेवळा यांसारखे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासन आदेशानुसार नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून युद्धपातळीवर घेण्यात आले आहे. दरम्यान येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजेंद्र भोसले तसेच गाव कामगार तलाठी रामदास जाधव हे स्वतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन संबंधित शेतकऱ्याचे बाधित क्षेत्र, पीक प्रकार आदी बाबींविषयी सखोल माहिती घेऊन अर्ज भरून पंचनामा प्रक्रिया करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून ज्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे त्यांनी 7-12 खाते उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रे घेऊन संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.